आंबेवाडी येते तर मी इथनं रात्री 1 वाजता आंबेवाडीतून निघालो. त्यावेळेस लोकांना सांगितलं होतं, बऱ्यापैकी लोक इव्हॅक्युएट झाले पण काही लोक जी आहेत ती थांबली होती आणि ती आता आपण इव्हॅक्युएट करत आहोत. काल जवळपास 350 ते 400 लोक आपण इव्हॅक्युएट केली. आता सकाळपासून जवळपास 60 ते 70 लोकांना आपण जे आहे इव्हॅक्युएट केलेलं आहे. जवळपास चिखलीमध्ये आता 100 ते 150 लोक असण्याची शक्यता आहे आणि आंबेवाडीमध्ये 200 पर्यंत लोक असतील. त्यातील काही जण आहेत जसं आंबेवाडीमध्ये आंबे गल्ली आहे, त्या आंबे गल्लीमध्ये पाणी तितकंसं येत नाही तर त्या ठिकाणी काही लोक ते सेफ आहेत. पण जे लोकांचं पाणी आलेलं आहे घरांमध्ये किंवा खालच्या मजल्यावर पाणी आहे ते वरच्या मजल्यावर, आपण ते सगळे इव्हॅक्युएट करतो. जसे जसे डिस्ट्रेस कॉल आपल्याला प्राप्त होत आहेत त्या डिस्ट्रेस कॉलनुसार आपण इव्हॅक्युएट करतो आहे. काल पण आपण एका गर्भवती महिलेला तिथून हरवलं. आपण पहिल्याच दिवशी आवाहन केलं होतं की पूर येण्यापूर्वीच की ज्या काही गर्भवती महिला असतील किंवा कोविडचे पेशंट असतील त्या सगळ्यांनी निघावं. जवळपास सगळेजण त्या ठिकाणाहून निघाले होते. कोविडचे पेशंट आपण सगळे इव्हॅक्युएट अगोदरच आपण सगळेजण शिफ्ट झाले होते. पूर येण्यापूर्वीच गर्भवती महिलाही शिफ्ट झाल्या होत्या पण एक चुकून गर्भवती महिला राहिली होती ती आपण काल इव्हॅक्युएट केली. आणि आता जी लोकं आहेत जसे जसे डिस्ट्रेस कॉल येत आहेत त्या पद्धतीने आपण त्यांना इव्हॅक्युएट करतोय. आमचे तिथले जाणकार मंडळी सगळी जी आहेत चिखली गावातली काही आहेत आंबेवाडीची आहेत त्या लोकांना आपण बोटीमधनं पाठवतो आणि त्याच्या डिस्ट्रेस कॉलनुसार त्यांना अटेंड करून आपण इव्हॅक्युएट करतो.